बातमी नारायण राणे आणि संजय राऊत यांच्या कलगीतुऱ्याची आहे. राणेंचे आरोप म्हणजे खुदा पहाड निकला कचरा अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली. तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं दुर्दैवी असल्याचंही राऊत म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या बडेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली. केवळ आणि केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. दरम्यान कुणाच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं असं उत्तर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलंय. भाजपसोबत 25 वर्ष युतीत असल्यानं त्यांना राजकारणात संधी मिळाल्याचा टोला विखे पाटलांनी लगावलाय. सध्या राजकीय ऍक्शन रिॲक्शन खूप सुरू आहे. खूप गंभीर स्वरूपाचे आरोप अगदी किरीट सोमाने नारायण राणेंकडून होत आहेत. रोज पत्रकार परिषदा होत आहेत. त्याला तुम्ही कारण मातोश्रीपर्यंत थेट त्यांनी मला वाटतं त्याला महत्व किती द्यायचं हे आपण ठरवायचं. आपण आपलं आपण म्हणजे आपण भ्रष्टाचाराची पाळामुळे की आता खोल रुचत चाललेली आहे. वाळू माफिया असेल, जो प्रचंड भ्रष्टाचार त्यात समोर येतो आहे. मला वाटतं की हे भ्रष्टाचारामुळं महाविकास आघाडीच्या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेलं जे प्रदूषण आहे ते पहिल्यांदा त्यांनी कमी करण्याची आवश्यकता आहे. त्या भ्रष्टाचाराचे जे झरे आहेत त्याचे जे प्रवाह आहेत किंवा त्याचे जे ज्याचं भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेलं प्रदूषण आहे हे कुठे कुठे आता पोचतं आहे हे आता राज्यातल्या जनतेला रोज समजतं आहे. मला वाटतं पहिल्यांदा आपल्या सरकारचं प्रदूषण कमी करा. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सेना भाजपचा कलगीतुरा आपण पाहतोय. मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की शिवसेना आता बदलतीय. भाजपच्या आरोपांना शिवसेना तितक्याच त्वेषानं उत्तर देतीय. शिवसेनेच्या बाणाने आता भाजपही घायाळ होतंय. पाहूया सीमोल्लंघन करणाऱ्या शिवसेनेचा खास रिपोर्ट. संजय राऊत यांची धमाकेदार पत्रकार परिषद. मैं इतना ही कहूंगा आप करिए कुछ भी हम झुकेंगे नहीं. विनायक राऊतांचा लाव रे तो व्हिडिओ. शिवसेना कात टाकतेय. शिवसेना भिडतेय. शिवसेना लढतेय. भाजप विरुद्ध शिवसेना सत्ता स्थापनेपासून सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. किरीट सोमय्या सेना नेत्यांना टार्गेट करतायत तर राणे ठाकरेंना. पण शिवसेनेकडून आतापर्यंत फक्त संजय राऊत उत्तर देत होते आणि आता शिवसेनेनं गिअर बदलल्याचं दिसतंय. त्याची सुरुवात झाली ती संजय राऊत यांनी थेट शिवसेना भवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून. हजारोंची गर्दी आणि सेना नेत्यांची उपस्थिती. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे. यानंतर शिवसेना ऍक्शन मध्ये आली. एकीकडे आरोप झाला की दुसरीकडे उत्तरांची पत्रकार परिषद आणि तीही लाव रेतो व्हिडिओ स्टाईल. महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आता आक्रमक होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारतोय. अख्ख्या भारतात भाजपाने कोणत्याही पक्षाच्या नादी लागावं परंतु ते शिवसेनेचे नादी त्यांनी लागू नये. यांनी ते संरक्षण बाजूला करावं. मग आम्ही दाखवतो की शिवसेना काय आहे आणि खरं काय असतं आणि खोटं काय.
जर कोणी आमच्यावरती अंगळतीत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले 2 वर्ष भाजपकडनं सातत्यानं शिवसेनेवरती आक्रमकपणे टीका करण्यात आली आणि आरोप देखील करण्यात आले. मात्र त्यांच्या या आरोपांना शिवसेनेने कुठेही गंभीरपणे उत्तर दिलं नव्हतं. मात्र आता शिवसेना बदलली आहे. शिवसेनेने गेले 1.5 ते 2 आठवडे सातत्यानं भाजपला जशास तसं उत्तर देणाऱ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता येणारा काळ हा भाजप विरुद्ध शिवसेना मोठा संघर्षाचा असणार आहे. शिवसेनेचा वाघ आता झडप घालू लागलाय, त्यामुळे वाढत्या संघर्षाच्या काळात हा वाघ एखादी शिकार सुद्धा करणार का हे बघावं लागेल. उदय जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं